धरमपूर गावातले दोन सचे यार राजू आणि संजू यांची कहाणी आहे ही। दोघं एकत्र लहानाचे मोठे झाले आणि एकत्रच शिक्षणही घेतलं। सध्या दोघेही बेरोजगार आहेत, म्हणूनच दोघं एकत्र नोकरीच्या शोधात फिरतायत, पण त्यांना कुठेच नोकरी मिळत नाही। म्हणून कामाच्या शोधात ते दुसऱ्या गावाला जातात, पण तिथेही त्यांना नोकरी मिळत नाही। म्हणून थकून भागून ते एका झाडाखाली बसतात। तिथे त्यांची नजर एका तांत्रिकावर पडते। सांग तू कोण आहेस आणि कुठून आलीस, सांग नाहीतर जाळून राख करीन तुझी, सांग। माझं नाव लता चेटकिण आहे, मी शमशानातून आली आहे आणि मी या बाईला नाही सोडणार। तुला या स्त्रीला सोडावंच लागेल, नाहीतर मी तुला भस्म करून टाकीन। ओम ब्लीम क्लीम चामुंडाय नमः, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः। जाते जाते मी जाते जाते। काय बोलतोस भावा? तू पण तोच विचार करतोय का जो मी करतोय? हो, झुकते ही दुनिया, झुकवणारा पाहिजे। मी तांत्रिक बनतो आणि मी पेशंट बनून येतो, तू मला नीट कर। मला नीट झालेलं बघून दुसरे अंधविश्वासू लोक पण येतील आणि आपला धंदा जोरात चालेल। उद्यापासून माझं बाबा बनायचं नाटक सुरू। हो, उद्यापासून तुझं नाव संजू बाबा। दुसऱ्या दिवशी संजू तांत्रिक बनून बसतो, तेव्हा प्लॅन नुसार त्याच्या समोर राजू बसतो। राजू असं नाटक करतो जणू काही त्याला भूता घेताना पछाडलेलं असतं। सांग तू कोण आहेस आणि कुठून आलायस, सांग। माझं नाव बाबरा भूत आहे, मी स्मशानातून आलोय। तू याच्या शरीरात काय शिरलायस? कोरोनामुळे लाखो लोक मेले आहेत। मी ज्या झाडावर राहतो त्या झाडावर खूप भूत राहायला आलीयत, तिथे खूप गर्दी झालीय, म्हणून मला याच्या शरीरात घुसावं लागलं। म्हणून मी आता कायमचा याच्या शरीरात राहणार आहे। नाही, तुला ह्याला सोडावंच लागेल। नाही, मी ह्याला नाही सोडणार। तू ह्याला नाही सोडलास तर मी तुला भस्म करून टाकीन। ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः। संजू बाबाने मंत्रोच्चारानं भूताला पळवल्याचं नाटक केलं। हे बघून सगळे अचंबित झाले। एका मागोमाग एक भूत पळवण्यासाठी म्हणून सगळे संजू बाबाकडे आले। संजू बाबा पण दुसऱ्या तांत्रिकांसारखा भूत पळवण्याचं नाटक करून लोकांना फसवून चिक्कार पैसा कमवू लागला। राजू, मी विचार करतोय की ह्या धंद्याला अजून वाढवूया। ह्या धंद्याला कसं काय डेव्हलप करता येईल? आजूबाजूला भूत पळवण्याची फ्रँचायझी देणार आहेस का? नाही यार, आता आपण लोकांच्या घराघरात जाऊन भूत पळवूया। तू डोक्यावर तर पडला नाही ना, तुला काय खरंच भूत पळवता येतात का? अरे मान्य आहे, मला खरंच भूत नाही पळवता येत, परंतु तू आहेस तर मी कशाला घाबरू। म्हणजे काय? म्हणजे असं की तू भूत बनून लोकांना घाबरवणार आणि मी तांत्रिक बनून ज्या घरात नकली भूतांचं अस्तित्व असेल तिथून त्या भूतांना पळवणार। ठीक आहे। रामदीनचं कुटुंब घाबरून जातं आणि घरातले सगळे बाहेर पळून जातात। तेव्हा भूताचा मुखवटा काढून राजू तिथे येऊन विचारतो, काय झालं काका? अरे भाऊ, माझ्या घरात भूतांचा वास आहे, आता मी काय करू मला कळतच नाहीये। घाबरू नका काका, तुमच्या घरातलं भूत चुटकी सरशी निघू शकतं। माझ्या घरातून भूत क्षणार्धात पळतील, काय तू खरं बोलतोयस? हो काका, फक्त तुम्हाला भूत पळवण्यासाठी म्हणून स्पेशलिस्ट संजू बाबा कडे जावं लागेल। संजू बाबा जे पिंपळाच्या झाडाखाली बसतात ते? हो, तेच संजू बाबा। खूप पॉवरफुल बाबा आहेत, भूत पिशाच तर त्यांच्या नावाने थरथरतात। अच्छा, तर मग मी उद्या सकाळीच जाऊन बाबांना भेटतो। सकाळ होताच रामदीन संजू बाबाची मदत घ्यायला जातो। बाबा आम्हाला वाचवा, माझ्या घरात भूतांचा वास आहे। नक्कीच बाळा, मी तुझ्या घरातून भूतांना नक्कीच पळवीन, परंतु दक्षिणा म्हणून 10,000 रुपये लागतील। मला मान्य आहे बाबा। आणि मग रामदीनच्या घरी जाऊन मंत्र पढून संजू बाबा भूत पळवण्याचं नाटक करतो। ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः।
भिंतीच्या मागे उभा राहून राजू जातो जातो असं करतो. जातो बाबा जातो. रामदीनचा विश्वास बसतो की त्याच्या घरातून भूत पळून गेलंय. तो अतिशय आनंदानं संजू बाबाला 10,000 रुपये देतो. प्लॅन नुसार राजू आता भूत बनून लोकांच्या घरी जाऊन त्यांना घाबरवू लागतो. आपल्या घरात भूत आलंय असं समजून गावातली माणसं आता संजू बाबाकडे येऊ लागली. आणि संजू बाबा सुद्धा भूत पळवण्याचं नाटक करून पैसा कमवू लागला. संजू बाबा की जय हो. संजू बाबा की जय हो. आयुष्मान भव, सांग बाळा काय कष्ट आहे? बाबा माझ्या आलिशान बंगल्यात चेटकिनीचा वास आहे. असं वाटतं यावेळी राजूने चेटकीन बनून करोडपतीला फसवलंय. याच्याकडे तर खूप पैसा असेल. बाबा माझ्या कुटुंबाला ते चेटकिनी पासून वाचवा. याच्या बदल्यात मी तुम्हाला खूप पैसे देईल. तुझ्या बंगल्यातून मी चेटकिनीला क्षणार्धात पळवीन. का तू मला 1 लाख देशील? मी तुम्हाला 2 लाख देईल बाबा. बोला माझ्या घरी कधी याल? आताच लगेच संजू बाबा तुझ्या घरी येईल. आणि मग संजू बाबा त्या क्षणी शेठजीं बरोबर चालू लागतो. आता तुम्ही सगळे इथेच थांबा. आतमध्ये चेटकिनीला मी बघून घेतो. अरे चेटकिनीची बच्ची कुठे लपून बसली आहेस? बाहेर बघ, तुझा बाप आलाय बाहेर. वा मेकअप तर असली चेटकिनी सारखा केलाय राजू. वा मित्रा मानलं तुला. चल चल आता सावकाराला ऐकायला जातील असे 2-3 भारी भारी डायलॉग बोल. जसं की मला माफ करा बाबा मी जाते, आता मी सावकाराला त्रास देणार नाही वगैरे वगैरे. चल आता हसणं बंद कर आणि लवकरात लवकर इथून निघ राजू. जर मी नाही गेले तर तू काय करशील? हे बघ राजू, कामाच्या वेळी मस्करी नको करूस. तुला माहिती आहे ना मला मस्करी आवडत नाही. मस्करी तर मलाही नाही आवडत, नकली तांत्रिक. आणि मग चेटकिन तिचे पाय मागच्या बाजूला वळवते. चेटकिणीचे दोन्ही पाय मागे वळलेले बघून संजू बाबाची तारंबळच उडते. त्याला कळतं की आज त्याच्या समोर खरोखरची चेटकिन उभी आहे. संजू वाचण्यासाठी म्हणून दरवाजाच्या दिशेने धावतो, पण दरवाजा आपोआप बंद होतो. मग खरी चेटकिन खोट्या बाबाची जबरदस्त धुलाई करते. मला नको मारू. बाबा तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, पण आतली चेटकिन खूप जास्त खतरनाक आहे. हिला पळवायला मला माझ्या गुरुजींना बोलवावं लागेल. चेटकिणीकडून खूप मार खाऊन संजू बाबा खऱ्या बाबाकडे मदत मागायला जातो. मी नकली तांत्रिक आहे आणि माझ्या समोर एक असली चेटकिन आली आहे. जर तुम्ही चेटकिनीला पळवाल तर मी तुम्हाला 1 लाख रुपये देईल. 1 लाख रुपये? हा तर मी नक्कीच येणार. 1 लाख रुपये मिळणार या लालसेनं तांत्रिक संजू बाबा बरोबर तिथे यायला तयार होतो. दोघेही करोडी मलच्या बंगल्यावर पोहोचतात. बाहेर चेटकिनीची बच्ची बघ, तुला पळवायला मी असली तांत्रिक बाबाला आणलंय. बाहेर. आता तू परत मार खायला आलायस? मार खायला नाही, तुला पळवायला आलोय. मी असली तांत्रिक बाबाला घेऊन आलोय चेटकिनीची बच्ची. तुला काय वाटलं हा तांत्रिक खरा आहे? सर्व अंधश्रद्धाळू लोक तांत्रिकला खरंच मानतात, पण आता बघ मी याची काय हालत करते. मग चेटकिन तांत्रिकाची जबरदस्त धुलाई करते. वाचवा वाचवा. मार खाऊन तांत्रिक तिथून पळून जातो. तांत्रिकाला पळून जाताना बघून संजू पण त्याच्या पाठीमागे पळतो. तांत्रिक तर दरवाजाच्या बाहेर निघून जातो, पण संजू तिथेच अडकतो. मग घाबरून चेटकिणीला म्हणतो,
हे बघ चेटकिनी, मी एक बेरोजगार माणूस आहे. नोकरी नाही मिळाली म्हणून नकली तांत्रिक बनून पोट भरतोय. मला काय माहिती माझ्या समोर एक असली चेटकिनी येणार आहे. ते मी जे पण केलं ते पोट भरण्यासाठी केलं. जर झालंच तर मला माफ करा चेटकिनी. तुला क्षमा मिळू शकते पण माझी एक अट आहे. मी तुमची प्रत्येक अट मान्य करायला तयार आहे. तुला माझ्या अस्थ्या गंगात सोडाव्या लागतील. त्याने मला मुक्ती मिळेल आणि तुला पैसा मिळेल. मी तुमची अस्थी गंगेमध्ये विसर्जन करायला तयार आहे. मग चेटकिन आपला अस्थि कलश संजूला देते. शब्द दिल्यानुसार संजू तिच्या अस्थि गंगेत वाहतो. चेटकिणीच्या अस्थि गंगेत वाहताच चेटकिणीला मुक्ती मिळते. मग करोडीमल सेठ खुश होऊन 2 लाखाच्या ऐवजी 4 लाख रुपये संजू बाबाला देतो. त्याच पैशाने मग संजूने आणि राजून इमानदारीनं एक धंदा सुरू केला. आता ते दोघं खूप खुश आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.